नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। मराठा समाजातील गरीब गरजूंना आरक्षण द्या, मात्र आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिला। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणारा यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना प्रदान करण्यात आला। यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, आमदार गिरीश बापट, दीप्ती चौधरी, ऍडव्होकेट जयदेवराव गायकवाड, उल्हास पवार, महापौर चंचला कोद्रे, माजी महापौर वैशाली बनकर आदी उपस्थित होते। छगन भुजबळ म्हणाले, सध्या राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोरदार आहे, अगदी राजांना सुद्धा आरक्षणासाठी लढावे लागत आहे, अशी परिस्थिती आहे। मराठा समाजातील गरीब गरजूंना आरक्षण द्यावे, मात्र आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कदापि धक्का लावू नका, असा इशारा देऊन भुजबळ म्हणाले, स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही ओबीसी समाज दुर्लक्षित आणि अडविला जात आहे। मराठ्यांना आरक्षण द्यावे, मात्र ओबीसी प्रवर्गात त्यांना आरक्षण देऊ नये। महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले। केतकर म्हणाले, महात्मा फुले यांचे विचार, लेखन आणि त्यांनी समाजासाठी केलेले कार्य पाहता त्यांना आपण आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रज्ञ म्हणून संबोधले पाहिजे। समाज म्हणजे काय, त्याची निर्मिती, ओळख, हे सारे पैलू महात्मा फुलेंच्या वाङ्मयातून समोर येतात। भारतीय राज्यघटनेने सर्वांना मतदानाचा हक्क दिला, पण समाजातील आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक विषमता अजूनही दूर झालेली नाही। देशभरात धर्मवाद, प्रांतवाद, जातीयवाद उफाळून येत आहे। राजकीय वातावरणात उग्र होत असून त्याचा समाजावर परिणाम होत आहे। त्यामुळे 2027 नंतर भारत कसा असेल याचे चित्र काढता येईल अशी स्थिती नाही। अनधिकृत फलकावरील जाहिरातदारावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा ठरावास मुख्य सभेत मान्यता देण्यात आली। तसेच जाहिरात नियमावलींचे उल्लंघन करून अशा होर्डिंग्सला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांची नोंद सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे, याबाबतच्या ठरावास मुख्य सभेत मान्यता देण्यात आली। शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंगचा सुसुरार झालेला आहे। या होर्डिंगसाठी महापालिकेची परवानगी घेतली जात नसल्याने तसेच अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने त्यास मान्यता दिली जात आहे। त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीचा प्रस्ताव नगरसेवक अविनाश बागवे आणि दिलीप काळोखे यांनी मुख्य सभेत ठेवला होता। या प्रस्तावानुसार होर्डिंग्सला नूतनीकरण देताना 2003 जाहिराती नियमावलींचे पालन करणाऱ्यांना परवाना देण्यात यावा, त्यासाठी उड्डाण, ट्रॅफिक, बांधकाम, कर संकलन विभागाचा अभिप्राय घेण्यात यावा आणि ज्या इमारतीच्या ठिकाणी होर्डिंग्स लावण्यात येणार आहेत त्या इमारतीचा स्ट्रक्चर स्टॅबिलिटी अहवाल असल्यानंतरच द्यावा। याशिवाय अनधिकृत होर्डिंग्सवर ज्या कंपनीची जाहिरात प्रदर्शित असेल त्या कंपनीवर आणि संबंधित होर्डिंग धारकावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अधिकाऱ्यावरही जबाबदारी निश्चित करण्याचे प्रस्तावात नमूद होते, त्यास मान्यता देण्यात आली। रेल्वे प्रवासादरम्यान लुटल्याचा बनाव करून मालकाचे 11 लाखांची सोन्याची बिस्किटे चोरणाऱ्या नोकराला व त्याच्या 3 साथीदारांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली। किशन सिंग, करण सिंग राठोड, विक्रम सिंग, मूलसिंग चुंडावत, श्रीकांत गोविंद मुंडे आणि हिमांश प्रमोद चौधरी अशी त्यांची नावे आहेत। त्यांचा साथीदार हितेश भागू आहिर उर्फ गुंड्या हा अद्याप फरार आहे। अनिल शांतीलाल सेमलानी यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली होती। आरोपींना पुणे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक AM परमार, सहाय्यक निरीक्षक बगाडे, कर्मचारी अमरदीप साळुंके, राजेश मुसळे, संतोष चांदणे आणि दत्तात्रय मोरे यांनी अटक केली आहे। सेमलानी यांचा मुंबई आणि त्यांच्या भागीदाराचा हैदराबाद येथे सराफी व्यवसाय आहे। त्यांच्याकडे किसन सिंग राठोड हा कामाला होता। तो हैदराबाद येथील सराफी पेढीतून मुंबईकडे नेहमी सोन्याची बिस्किटे आणि इतर दागिने आणण्याचे काम करीत होता। त्याने विक्रम सिंग यांच्याकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती, मात्र ती रक्कम तो मुदतीमध्ये परत करू शकला नव्हता। व्याज दिवसेंदिवस वाढत होते, त्यामुळे किशन सिंगच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता। किशन सिंग आणि विक्रम सिंग हे पूर्वीपासूनच ओळखीचे होते। विक्रम सिंग देखील काही वर्षापूर्वी सराफी व्यावसायिकाकडे कामाला होता, त्याने नुकतेच काम सोडले होते। विक्रम सिंग, श्रीकांत, हिमांशु आणि हितेश हे बस प्रवास करून हैदराबाद येथे गेले, मात्र पेढी लुटण्याचा त्यांचा डाव फसला। सर्वजण दिनांक 12 नोव्हेंबर रोजी हैदराबादहून मुंबईकडे रेल्वेने येण्यासाठी निघाले। किशन सिंगने त्याला लुटल्याचा बहाणा करण्याचे ठरवले। त्यांनी सोलापूर येथे हा बनाव करण्याची योजना आखली, मात्र ती सफल झाली नाही। शेवटी पुणे ते लोणावळा प्रवासादरम्यान किशन सिंगने त्याला लुटल्याचा बनाव केला। तशी हकीकत त्याने त्याचे मालक सेम
सेमलाणी यांना सांगितले. त्याने हे कृत्य केल्याचा संशय सेमलाणी यांना आला. त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून 10,60,000 रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. नानाविध विषयांवरील मुक्ताविष्कार चमुकल्यांच्या चित्रांमधून कागदावर उतरला आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि संवाद पुणे आयोजित मराठी बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ऋषिकेश कुराडे या विद्यार्थ्याने रेखाटलेल्या चित्राच्या माध्यमातून करण्यात आले. याच कार्यक्रमात गमभन प्रकाशनाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक आर हरिकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर शैलेश गुजर, डॉक्टर जयंत अभ्यंकर, सुनील महाजन, गमवन प्रकाशनचे लम कडू आदी यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांच्या हस्ते विंदा करंदीकर पुस्तक जत्रेचेही उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन आणि पुस्तक जत्रा बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात 1 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत विनामूल्य पाहता येईल. प्रदर्शन आणि दिनदर्शिकेमागील भूमिका स्पष्ट करताना कडू म्हणाले, आताच्या काळात मुलांमधील स्पर्धा वाढत असताना त्यांना त्या स्पर्धेत न ढकलता त्यांच्या तरल भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. मुलांच्या चित्रामागे त्यांचा वेगळा विचार असतो. त्यांच्या भावविश्वाचा आविष्कार करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. साहित्य आणि संस्कृती यांचा संस्कार लहान वयातच करण्याची गरज आहे. डीपी रस्त्यावरील वाहतूक सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या आराखड्यावर नुकतीच चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर घरकुल लॉन्सपर्यंत लोखंडी रेलिंगचे दुभाजक टाकण्यात यावेत, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ तयार करण्यासंदर्भात वाहतूक उपायुक्तांनी सूचना दिल्या. तसेच पार्किंगच्या पट्ट्यांची आखणी करणे, लेन आखणी, पादचारी पट्ट्यांची आखणी करणे, तसेच रस्त्यावरील पुरेसी वीज व्यवस्था ही कामे तातडीने करणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीत पांढरे यांनी मांडले. दुभाजक घातल्यानंतर घरकुल लॉन, सिद्धी गार्डन, कृष्णसुंदर लॉन समोर वाहनांना जाण्यासाठी जागा ठेवण्यात येणार आहे. तर सृष्टी गार्डन, रसोई हॉटेल, रॉयल पार्क गार्डन, राधाबाई टोल सभागृह, पीके बिर्याणी या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी पट्टे आखण्यात येणार आहेत. 100 फुटी असलेला हा रस्ता 2 किलोमीटरचा आहे. या रस्त्यावर चालू वर्षात 2 प्राणांतिक अपघात झालेले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत वाहतूक उपायुक्त विश्वास पांढरे, मनपा उपायुक्त माधव जगताप, कर्वेनगर प्रभागाचे सहायक आयुक्त उमेश माळी, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण कुमार विधाते, वाहतूक निरीक्षक नारनवर, स्थानिक नगरसेवक प्रशांत बदे, भाजपचे संदीप खर्डेकर, कुलदीप सावेकर उपस्थित होते. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे असे मत गोवर्धन मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी व्यक्त केले. काँग्रेस किंवा भाजप असो, मी कोणत्याही पक्षाचा नाही. माझे स्थान आध्यात्मिक दृष्ट्या सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी असो की राहुल गांधी असो, सोनिया गांधी, प्रियांका गांधी की मनमोहन सिंग, कोणाला निवडून द्यायचे हा मतदारांचा प्रश्न आहे. परंतु सध्या सत्ता लोलुपता हा राजकारणाचा अविभाज्य घटक झाला आहे. एका पक्षाने दुसऱ्या पक्षाबरोबर सैद्धांतिक पातळीवर युती करायला पाहिजे, पण तसे न होता सत्तेसाठी युती केलेली दिसते. राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने दर 3 महिन्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला पाहिजे. मात्र कोणत्याही राजकीय नेत्याच्या कामकाजाची समीक्षा शंकराचार्याकडून करण्याची आवश्यकता नाही, तरीही स्वच्छ राजकारणाची आवश्यकता आहे असे स्वामी निश्चलानंद म्हणाले. जातीय दंगली भडकवणे म्हणजे धर्माबद्दल विद्वेष निर्माण करणे हे दिशाहीन राजकारण आहे. काही स्वार्थी लोकांमुळेच अशी परिस्थिती निर्माण होते हे निषेधार्य आहे. श्रीराम जन्मभूमीच्या नावाखाली भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी राजकारण केले. जर दोन्ही पक्षांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असती तर आतापर्यंत मंदिर झाले असते.
पण तसे न करता अजूनही मंदिराच्या प्रश्नांवर दोन्ही पक्षांना राजकारण करायचे आहे. दिशाहीन राजकारणामुळे आतंकवादाला प्रोत्साहन मिळत आहे. राजकीय पक्षांच्या स्वार्थामुळे दिशाहीन व्यापार तंत्र, शासन तंत्र, प्रचार तंत्र यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धर्मनिरपेक्ष की धर्म सापेक्ष असे कोणताही पक्ष त्यांचे धोरण स्पष्ट करू शकत नाही. त्याचप्रमाणे कुंभमेळा ही भारताची जगातली ओळख आहे. या मेळ्याला शासनाने अर्थसहाय्य केले पाहिजे, कारण समाजाकडून आलेला पैसाच समाजप्रती समर्पित करणे योग्य ठरते, असेही स्वामी निश्चलानंद यांनी सांगितले. बालभारतीतील रिक्त पदांवर नोकर भरती व्हावी, साप प्रकल्पाची सीआयडी चौकशी व्हावी या मागण्यांसाठी शिवसैनिकांनी बालभारती कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मागण्या 8 दिवसात मान्य न झाल्यास शालेय शिक्षण मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. बालभारतीच्या संचालकांनी या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, उपशहर प्रमुख नितीन पवार, विलास सोनवणे, संदीप मोरे, बाळा ओसवाल, गजानन पंडित, संजय मोरे, तानाजी लोणकर, सागर माळकर, स्थानीय लोकाधिकार समितीचे रामभाऊ पारीख, मोहन दुधाने, शेखर सावंत, युवा सेनेचे किरण साळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बालभारतीचे संचालक चरा बोरकर यांना निवेदन दिले. मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकांसाठी गेल्या 8 महिन्यांपासून मराठी भाषा विशेषाधिकार नेमण्यात आलेला नाही. भरती प्रक्रियेद्वारे हे पद परत भरण्यात यावे. बालभारतीतील संगणक विभागातील तांत्रिक पदासह 250 जागा रिक्त आहेत, त्यामुळे किमान 200 जागांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबवण्यात यावी. अस्थायी कामगारांचे शोषण थांबवण्यात यावे. अत्याधुनिक संगणकीकरणाचा 14 कोटी रुपयांचा सॅप प्रकल्प धुळकात पडून आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी. या सर्व मागण्या 8 दिवसात पूर्ण कराव्यात, अन्यथा शिवसेनेचे नेते पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली शालेय शिक्षण आयुक्त, सचिव आणि शालेय मंत्री यांना घेराव घालून जाब विचारण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने बोरकर यांच्याकडे केली. त्यांनी या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीने बोर्डाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर परशुराम भाऊ महाविद्यालय मागील शुक्ल काळ संपण्यास तयार नाही. वारंवार सूचना करूनही बनावट गुणपत्रिका बनविणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल न केल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने महाविद्यालयाचा इंडेक्स नंबरच रद्द केला आहे. बोर्ड आपल्या कारवाईच्या भूमिकेवर ठाम आहे, तर शिक्षण प्रसारक मंडळ संस्था विभागीय मंडळाच्या या निर्णयाला राज्य मंडळाकडे आव्हान देणार आहे. विद्यार्थी संघटनाही या प्रकरणी आक्रमक बनल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणातील तिढा वाढतच चालला आहे. सप महाविद्यालयाचे 12वीचे परीक्षा केंद्र रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानाला परीक्षा बोर्डाला जबाबदार धरत विद्यार्थी संघटनांनी बोर्डाच्या विभागीय कार्यालयामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बोर्डाचा निषेध करण्यात आला. बनावट गुणपत्रिकेत एका विद्यार्थ्याची चूक असताना त्याचा फटका इतर विद्यार्थ्यांना का, असा सवाल करण्यात आला. बोर्डाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा अभाविपने दिला आहे. तर भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने बोर्डाच्या कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन देण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घोष, उपाध्यक्ष दीपक पोटे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एमई कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए, फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग. बीसीए, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School, CBSE. From Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Postal Facility. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT, दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने 30 नोव्हेंबर रोजी पुणे विद्यापीठ नामांतराच्या मागणीसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करावे असा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेत नुकताच मान्य केला आहे. यावर आक्षेप घेत सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने 30 नोव्हेंबर रोजी नामांतराच्या मागणीसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठ नामांतर राज्य समितीचे संयोजक ॲडव्होकेट नाना क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सायंकाळी 5 वाजता या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हनुमंत उपरे राजा ढाले मार्गदर्शन करणार आहेत. क्षीरसागर म्हणाले, पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत पुणे विद्यापीठाचा केवळ नामविस्तार केला आहे, यात पुणे या शब्दावर आमचा आक्षेप आहे. त्याचप्रमाणे ज्ञानज्योती नव्हे तर क्रांतीज्योती हा शब्द असायला हवा असा फुले शाहू आंबेडकरी संघटनांचा आग्रह आहे असेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटनेच्या वतीने मुष्टियुद्ध स्पर्धांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या 2 दिवसीय प्रदर्शनाला विविध खेळाडू पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय सावंत यांच्या हस्ते तर कोकणस्थ परिवाराचे काका दरीपकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस सुनील नेवरेकर, राष्ट्रीय मुष्टियोद्धे श्रीनाथ हगवणे, प्राध्यापक मदन पुरंदरे व डॉक्टर अमोल सप्तर्षी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये मुष्टियुद्ध संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव मते यांच्यापासून सुरू करून अनेक नामवंत मुष्टियोद्धे बक्षीस समारंभ पंचपरिसंवाद राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनावेळेचे तसेच मुष्टियुद्ध पुस्तक प्रकाशन वेबसाईट उद्घाटन प्रशिक्षण शिबिर आदी समारंभातील जवळजवळ 200 अधिक छायाचित्रांचा समावेश करण्यात आला होता. या प्रदर्शनाबाबतचा हेतू स्पष्ट करताना नेवरेकर म्हणाले की जुन्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने संघटनेच्या वतीने सर्व मुष्टियोद्ध्यांना आणि पदक विजेत्यांना या निमित्ताने आवाहन करण्यात आलेले आहे. त्यांनी त्यांच्याकडील मुष्टियोद्धांशी संबंधित फोटो प्रदर्शनाच्या दृष्टीने संघटनेकडे जमा करावेत. त्यांचे योग्य पद्धतीने जतन करून नियमित दरवर्षी त्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मदन पुरंदरे यांनी तर श्रीनाथ हागवणे यांनी आभार मानले. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने पुणे परिवहन महामंडळाकडून पुणेकरांची तिकिटात होणाऱ्या फसवणुकीबाबत आंदोलन करण्यात आले. पुणे परिवहन महामंडळाकडून पुणेकरांची तिकिटात होणारी फसवणुकीच्या विरोधात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने PMPML ला होणाऱ्या फसवणुकीच्या बाबतीत निवेदन देण्यात आले होते, मात्र परिवहन मंडळाने उत्तराची टाळाटाळ केली. तसेच कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथे सोडण्यात येणाऱ्या गाड्या चरोलीपर्यंत जातील यासाठी मनपा स्थानक ते चरोलीचे भाडे आणि आळंदीपर्यंतचे भाडे 20 रुपयाप्रमाणे परिवहन मंडळ आकारून सामान्य जनतेची फसवणूकच करीत आहे असा आरोप छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आला. याबरोबरच दर किलोमीटरला 85 पैसे असे 6 किलोमीटरचे पैसे ज्यादा कमाई तर कमीच आहे, यासाठी 3 ते 4 महिने परिवहन महामंडळ सर्व मार्गाने एका स्टॉपसाठी रोज दामदुप्पट पद्धतीने तिकिटाच्या आकारात परिवहन महामंडळ फायदा करून घेते. तसेच हा टप्पा महामंडळाने ठरवायचा की शासनाने असा खडा सवाल अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष महेश भोसले यांनी केला आहे. तसेच जनतेने PMPML च्या आकारलेल्या तिकिटाच्या दराबाबत जागरूक राहून आपले पैसे वाचवावे असेही आवाहन भोसले यांनी केले आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.